सेमाडो मध्ये पोलिसांनी छापा टाकला महाकाली मुलींच्या वस्तीगृहात मद्याचा कारखाना त्या ठिकाणी टाळेबंदीच्या काळात हा कारखाना आणि आता तर खरं म्हणजे तुम्ही खूप चांगल्या मानसिकतेतनं चंद्रपूरला दारूबंदी केली पण आता तुम्हाला देखील पस्तावा होत असेल की का महिने क्यू किया याच कारण आज अध्यक्ष महोदय कॉर्पोरेटायझेशन अवैध दारूचं कॉर्पोरेटायझेशन नेत्यांच्या माध्यमातून झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे आज दारू वर्धा जिल्हा असेल चंद्रपूर जिल्हा असेल गडचिरोली जिल्हा असेल साहेब तुम्हाला मी दरच सांगतो दरपत्रक आहे माझ्याकडे दरपत्रक कोणी किती घेताय दादा तुम्ही जे म्हणाला होतात ना की आम्ही तिथे दारू पुन्हा सुरू करू तुम्हाला नाही सुरू करू देणार त्यावेळेस सगळे एकत्रित येऊन दारूबंदीचे पुरस्कर्ते बनतील पण तुम्ही लक्षात ठेवा दारूबंदीचे पुरस्कर्ते नाही आहे ते हे माल पाण्याचे पुरस्कर्ते आहे हे माल पाणी मिळून राहिला सगळ्यांना अध्यक्ष मोदय अवैध वाळू आज तर अवस्था अशी आहे अनेक जिल्ह्यांमध्ये वाळूचे जे घाट आहेत ना या घाटाचं ऑप्शन होत आहे पण सरकार नाही करत आहे नेते बसून करतायत नेते बसतायत आणि बोलवतायत आणि मग जो सगळ्यात जास्त बोली लावेल त्याला घाट दिला जातोय पण कसं याच्यावर कारवाई होईल अध्यक्ष मोदय जर आपण भडत्या आणि नियुक्त्यांमध्ये आणि बदल्यांमध्ये या ठिकाणी प्रचंड भ्रष्टाचार केला तर जो इन्व्हेस्टमेंट करतो ना तो रिटर्न आणण्याकरता त्या ठिकाणी चाललाय तो त्या ठिकाणी रिटर्न आणण्याकरता चाललाय तो तुम्हाला ऐकणार नाही आहे तो मंत्र्याच ऐकणार नाही आहे त्याला हे माहिती आहे की मला जे लावलंय त्याच्या चारपट या ठिकाणी आणायचं आहे इतकी भयानक परिस्थिती अध्यक्ष मोदय हो आज आपल्याला पाहायला मिळते आणि असे हे लोक सातत्याने फिरून राहिले